नाटक बीटक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटा वाजवा। नमस्कार मंडळी, मी अभिराज शिंदे, तुम्हा सर्वांचं नाटक बीटकच्या कलाकार गट्ट्यावरती स्वागत। नाटक आणि सिनेमा दोघांमध्येही गोष्ट लागते, त्या गोष्ट लिहिणाऱ्याला लेखक म्हणतात। तर असाच एक लेखक आज आपल्या सोबत आहे, म्हणजेच युगांधर देशपांडे। तुझं खूप खूप स्वागत नाटक बीटकच्या कलाकार गट्ट्यावरती। तुझं जे बालपण जे होतं, त्याच्यामध्ये तुला काय असं इन्फ्लुएन्स आलं की तुला लेखन किंवा कला क्षेत्रामध्ये यावंसं वाटलं? म्हणजे असं मी एक्झॅक्टली हे नाही सांगू शकत की बालपणातली कुठली गोष्ट किंवा काय असं किंवा कलाक्षेत्रात काय काय यावं वाटलं, तर मला असं वाटतं की कोणी असं ठरवून येत नसावं की कलाक्षेत्रात ओके मला हेच करायचं असं ठरवून। काही काही गोष्टी असतात ज्या आपल्या डोक्यात सतत राहतात लहानपणीपासून, ते कुठेतरी आपल्याला ते वोमेट बाहेर काढायचं असतं अगदीच, आणि मग त्याच्यात कला खूप बेस्ट मीडियम आहे, खूप ते महत्त्वाचं माध्यम। तू लहानपणापासूनच कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त इंटरेस्टेड किंवा एक्सायटेड असायचं? ॲक्च्युली मी स्वतः खूप शाय ओके माणूस आहे ओके, आणि अजिबात मी मला नाही आवडायचं हे सगळं असं कल्चरल हे किंवा कुठे स्टँड व्हायला नाही आवडायचं मला, जसे बाकी लोक आहेत त्यांच्यामध्येच असावं ओके, कोणाला वेगळं असं दिसू नये, आपण गर्दीतच असावं असा एक माझा स्वभाव आहे, त्याच्यामुळे मी नसायचो उलट अजिबात। पण तुझी सुरुवात जर ऍक्टिंग पासून झाली तर तो अनुभव कसा होता? ऍक्टिंग म्हणजे बरेच वेळा कसं होतं कॉलेजला वगैरे, तुला पण माहिती की नाटकात काम करायला कोणी तयार नसतं, आणि इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहेस राईट, तर त्याच्यात कोणाला इंटरेस्ट नसतो जास्त करून, तर त्यामुळे तिथे कोणी नाही म्हणून मग मी केलं आणि मग ते केलं असं होतं, आणि आता मी नाही करत म्हणजे मी वाईट ऍक्टर म्हणजे ऍक्टिंग चांगलं नसेल करत म्हणूनच मी त्याच्यात नाही आहे आता असं मला वाटतं। तुला असं वाटतं की तू फार चांगला नट नाही आहे? तसाही माणूस शाय आहे किंवा मला असं फार नाही एक्सप्रेस करायला आवडत स्टेजवर, त्यामुळे मी तेवढाच एक्सपिरियन्स तितपतच ठीक होत। नाटकवाला ही संस्था तू कॉलेजमध्ये सुरू केलेली, तर त्याबद्दल काय सांगशील? एक तर इंजिनिअरिंगला खूप लोक बिझी असतात ॲक्च्युली, खूप त्यांचं असाइनमेंट एक्झाम वगैरे असतात, आणि माझं एकदम अपोजिट होतं की मला खूप वेळ होता कारण मी काही फार ते अभ्यास आणि असं सगळं बोर व्हायचं मला ओके, त्यामुळे माझ्याकडे खूप वेळ होता आणि नाटक बरेच म्हणजे नाटक वगैरे हे गोष्टी बरेच वेळ असल्यावरच तुम्ही करू शकता, आणि काही लोक होते ज्यांना त्यांना पण आवड होती आणि ते कोइन्सिडेंटली सगळे भेटले कॉलेजमध्ये आपण सगळे, आणि त्यामुळं मग ते एकत्र आलो तर मग काहीतरी एक ग्रुप का नको फॉर्म करायला, अशा ह्याच्यातून सिमिलर विचारांचे सगळे लोक एकत्र आल्यामुळं असाच ग्रुप तो झाला फॉर्म आणि ते चालू झालं। त्याचं म्हणजे अभिजित आवारी, अभिजित आवारी शामस्कर, अपूर्वा होती, नेहा किंवा नितीन, असे सगळे बरेच जण आपण सगळे होते। पण मग नाटकवाल्याची काही आठवण वगैरे एखादी आहे तुझ्या मनामध्ये ताजी? आता मी ते लिहिलं जे आय एन टीच्या त्या स्पर्धेत नाटक केलं जे इंजिनिअरिंग कॉलेज नाही जास्त करत आणि तेव्हा आपण केलेलं, तर त्याच्यात म्हणजे महत्त्वाचं ते ग्रुपची प्रोसेस खूप छान होती की सगळे अचानक एकत्र आले, मग कुठे रिहर्सल करायचे, म्हणजे जागेपासूनचा प्रॉब्लेम होता आणि मग बजेट नाही, ते सगळं पैसा नाही वगैरे वगैरे ह्याच्यातून हे झालं, पण तरी आम्ही खूप काहीतरी करून नाटक मॅनेज करून उभं केलं, आणि ते लिहिण्याचं हे खूप हे होतं की कोणी लिहायला नाही कोणी नाही म्हणून आपण करू असं सुरू होतं, असं काही टॅलेंट आहे म्हणून वगैरे असं सुरू नाही झालं ते खूपच। आता नाटकवाल्यामध्ये असताना तू लिखाणाला सुरुवात केली, मग तो पहिला प्रोजेक्ट काय होता लिहिलेला? कॉलेज संपलं म्हणण्यापेक्षा संपवलं मी कॉलेज संपवलं ओके, आणि त्याच्यानंतर मग एक तर मी तेव्हा चौकट आणि पतंग नावाचं एक नाटक मी दोन अंकी नाटक मी दोन एकांकिका आम्ही एकत्र करून असं ते ओके ओके ओके, आणि ते थेस्पो म्हणून जे फेस्टिवल राईट असतं त्याच्यामध्ये केलं होतं, आणि तेव्हा खूप आम्हाला त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळाला, अभिजित होता त्यात, अश्विनी दाते म्हणून ती मुलगी होती, तर स्वप्नील, आणि तर त्याच्यात खूप मग चांगला रिव्ह्यू आला, मग आम्हाला बूस्ट मिळालं की करूया आपण राईट राईट। पण मग तू लिखाण करतोस तर तू थिएटर या ड्रामा हेच माध्यम निवडतोस की बाकीच्या पण माध्यमांमध्ये तू लिहितोस, आणि जर तू थिएटरच निवडत असेल तर त्याच्यामध्ये काय कारण आहे? एक तर जे व्हिज्युअलाइज होतं काही काही असं डोक्यात गोष्ट आली तर ते प्रत्येकाला वेगळं असू शकतं राईट, जसं मला
स्टेजवरच दिसतात गोष्टी. ओके ओके. की हे इथून असं असं होतं आणि असं ते सुचताना जर ती स्टेजवरच असल्यामुळे ते शॉर्ट फिल्म किंवा फिल्म हे मला हे माध्यम सुचत नाही, म्हणून मला ते लिहायला किंवा करायला नाटक कम्फर्टेबल वाटतं. ओके. आणि बघायला मला फिल्म आवडत. गोष्टी लिहिणं गरजेचं आहे, पण मग हे लिहिण्यामागचं मोटिव्ह काय होतं? मोटिव्ह म्हणजे मला असं वाटतं की ते ते का लिहितोय हा सर्च मध्येच नाटकं लिहिली म्हणजे लिहिलं जातंय. ओके. मला अजून माहित नाही का लिहितोय, ते शोधण्यामध्येच मध्ये एक मध्ये एक मध्ये एक असं नाटक लिहिलं जातं. ओके 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 ओके. सो मोटिव्ह मीच शोधतोय. अजून तुला मोटिव्ह मिळाला नाही आणि मला वाटतं नाही मिळावं. ओके. त्यामुळे कदाचित तू कंटिन्यू करत राहशील. जसं आपण आता नाटकाबद्दल म्हणतोय, तर तू काही प्रशिक्षण वगैरे घेतलं आहेस का, की कुठे कोर्स वगैरे केला आहेस का नाटक किंवा या या क्षेत्रामध्ये? एक तर तसं आधी काही मी असं शिक्षण किंवा नाटकाचं थिएटर स्कूल कुठलं मी कुठे नव्हतो, पण मध्यंतरी मी साधारण दीड वर्ष वगैरे झालं असेल. एक आविष्कार जी संस्था आहे मुंबईत महत्त्वाची प्रायोगिक नाटकांची, तर त्याच्यात एक रायटर्स वर्कशॉप झालं होतं, थिएटर नाट्य लेखन शिबिर. तर त्याच्यामध्ये शफात खान, जयंत पवार आणि प्रदीप मुळे या लोकांनी ते घेतलं होतं, ते आमचे मेंटर होते. आणि दीपक राज अध्यक्ष काकडे, काका अरुण काकडे यांनी ऑर्गनाईज केलं होतं. तर ती महत्त्वाचं मला ते खूप प्रशिक्षण मिळालं किंवा त्याच्यामुळे चालू राहिलं. बट मग तू इतर लोकांनाही सजेस्ट करशील का की त्यांनी वर्कशॉप्स करावे? ते प्रत्येकावर डिपेंड. मला ते चान्स मिळाला लकीली आणि ते झालं. ओके. करावंच असं आपण प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, पण मी आधी पण लिहित होतो, आता पण लिहितोय. वर्कशॉप मध्ये केलं, त्याच्याने असं काही खूप वेगळा बदल पटकन नाही आहे, पण काही काही गोष्टी समजतात त्या लाईफ टाईम साठी समजतात असं मला. जसं की नाटकाची वेगळी लँग्वेज म्हणजे काय, नाटकाची लँग्वेज म्हणजे काय, किंवा याबद्दलचे खूप बेसिक्स पण खूप महत्त्वाच्या गोष्टी ओके. तू नाटकं लिहितोस पण जनरली तुझी नाटकं कमर्शियल नाटकं नसतात, त्यांचा जॉनरे वेगळाच आहे. ते एक एक्सपेरिमेंटल म्हणा किंवा काहीतरी वेगळं हटके अशी नाटकं असतात तुझी, तर एक्सपेरिमेंट नाटकं किंवा अशी अशा प्रकारची नाटकं लिहिण्यामागे काय फोकस आहे? असं एक तर ठरवून मी लिहित नाही आणि मला वाटत नाही लिहिता येत असेल की ठरवून आता कमर्शियल हे असं लिहू किंवा असं लिहू. मला तुझ्या काही नाटकांबद्दल बोलायचं, अगदीच शून्याबद्दल काय सांगशील? ओके. अगदीच शून्य रवींद्र लाखे मितीचार्जी कल्याणची संस्था आहे. ओके. सो त्यांनी ते दिग्दर्शित केलं नाटक आणि मी खूप आधी हे नाटक लिहिलं होतं साधारण 2-3 वर्षापूर्वी. ओके. पण त्याच्यात बरेच वर्कशॉपमुळे आणि वर्कशॉपच्या मला त्याच्यामुळे समजत गेलं की हे काय चेंज करावेत किंवा काय असं, आणि मी ते कम्प्लिटली एक वेगळा आम्ही नवीन ड्राफ्ट करून अगदीच शून्य. आणि मग आता बैल मेला हे नाटक सध्या सोशल मीडियावरती देखील त्याची खूप छान हवा आहे. ललित प्रभाकर डिरेक्टर आहे त्या नाटकाचा. तर बैल मेला ही कथा ही मुळात हे नावच इतकं कॅची आहे की एखाद्या माणसाला क्युरियस करतं की आपल्याला नाटक बघायचं, तर बैल मेला काय कोण मेला ते तू म्हणजे बघायलाच या. ती एक मेन सस्पेन्स आहे. राईट. एक तर ते वर्कशॉप मध्ये लिहिलेलं नाटक होतं. ओके. आविष्कारच्या वर्कशॉप मध्ये ते बैल मेला हे नाटक लिहिलं आणि मग त्यामुळे त्याला त्याची पूर्ण ती एक बॅकग्राऊंड होती. आणि नाटकाबद्दल म्हणलं तर ते नाटक अर्बनायझेशन आणि टेक्नॉलॉजी आल्यानंतर होणारे बदल आणि एक मायग्रेशन हा त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे की जे युनिव्हर्सल गोष्ट. एक माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आल्यावर काय कॅरी करतो सोबत आणि त्याचं काय मरतं मागे आणि इथे आल्यावर त्याचं काय हे होतं जर तू मुंबईसारख्या शहरात आला तर याच्याशी रिलेटेड आणि ते मला खूप रिलेट करणारं गोष्ट होती कारण मी स्वतः एक गावातून. ओके. राईट राईट. सो ते बेसिकली तुला जास्त रिलेटेबल असल्यामुळे तू ते लिहू शकला. आणि एक आठवड्यापूर्वी ऍब्सोल्यूट झालं, सादर झालं. तर ऍब्सोल्यूट काय आहे? कारण का ऍब्सोल्यूट बद्दल पण खूपच अशी कुतूहल आहे की कसं आहे काय आहे. एक्सपेरिमेंटल अगदीच एक्सपेरिमेंटलच असेल, पण कसं आहे ते त्याबद्दल काय सांगशील लोकांना? पहिल्यांदा सांगेन या आणि बघायला नक्की. आम्ही प्रयोग कधी येते कळवूच. तर ऍब्सोल्यूट हे मंदार देशपांडे ज्यांनी डिरेक्ट केलं नाटक, तर तो आणि मी आम्ही खूप डिस्कशन्स आणि खूप मग ड्राफ्ट्स मग शफात खान, रामू रामनाथन, ह्या जयंत पवार, प्रदीप मुळे सगळ्यांनाच आम्ही वाचून दाखवत
आणि तशी ती खूप प्रोसेस होती आणि त्याचे बरेच ड्राफ्ट आणि बरंच मॉडिफिकेशन. हा म्हणजे मी त्याचं असं सांगू शकेन नक्की, म्हणजे मला आवडेल सांगायला की मंदार देशपांडे ज्यांनी डिरेक्ट केलं त्यांनी माझ्याकडून ते लिहून घेतलं. मी एकटा असतो तर ते नसतं लिहिलं गेलं, त्यांनी मला प्रत्येक वेळेस पुश करून काय त्याच्यात काय करायला हवं होतं ते. अशी ती प्रोसेस. तुला असं असं म्हणणं चुकीचं होणार नाही की त्या डिरेक्टरने तुझ्यातला लेखक खूप चोखून चोखून त्यांना लिहिले असं म्हणलं तरी ऍक्च्युली चालेल. म्हणून मला रायटिंग एकाचं काम नाही वाटत, ते ग्रुप टीम वर्क आहे ते इनडायरेक्टली तुला असं म्हणायचं. सो सूत्रांकडनं आम्हाला माहिती मिळाली आहे की युगंधर देशपांडे एकेकाळी दिग्दर्शक पण होते. सो युगंधर देशपांडे दिग्दर्शक म्हणून कसे आहेत? होते आता ते होते आता नाही का 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 आता दिग्दर्शन असं काय नाही. एक दोन आम्ही एकांकिका किंवा नाटक असं मी डिरेक्ट केलं होतं ते पण तसंच कोणी नाही म्हणून मी जिसका कोई नहीं उसका मैं. आणि मग नंतर तुला स्वतःलाच वाटलं की आपण डिरेक्शन नको करायला? म्हणजे मी खूप आळशी माणूस आहे मी स्वतः, आणि डिरेक्शन हे खूप ऑन दी टोज राहावं लागतं, जबाबदारीचं काम आहे. सोशल मीडिया, आता सगळं सोशल मीडियावरती मार्केटिंग आणि पी आर होतं, तर आता हल्ली हल्ली आपल्याला बघायला मिळतं की मराठी नाटकं देखील सोशल मीडियाचा खूप उपयोग करून घेत आहे. तर तुझी जी आतापर्यंत जी नाटकं आली आहे ज्यांची आपण ज्यांच्याबद्दल आपण बोललो त्या सगळ्यांना सोशल मीडियाचा एक आधार होता. तर मग माझा प्रश्न तुला असा आहे की नाटकांसाठी सोशल मीडिया कितपत महत्वाचं ठरतं? मला तर वाटतं नाटकांसाठीच नाही, प्रत्येकच गोष्टीसाठी. तुमचा फोटो तुम्ही कसे दिसता हे कळून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला सोशल मीडियाची जर गरज वाटत असेल, तर नाटक ते लोकांसाठीच आहे. मग ते ऍक्च्युली सोशल व्हायची गरज, म्हणजे सोशल मीडियाची नाटकाला गरज आहे, कुठल्याही फिल्मला गरज आहे, कशालाही आर्टला गरज आहे. कारण शेवटी ॲप्रिसिएशन म्हणण्याचे रीच होणं, लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, गरजेचं. आणि त्यासाठी हा बेस्ट माध्यम आहे. आणि त्यामुळे मला पर्सनली हे सगळं सोशल मीडिया मला नाही आवडत. मला मी असतो असावं लागतं फेसबुक, पण मला पर्सनली ते गोष्ट नाही आवडत. पण कुठल्याही प्रमोशनसाठी ती अगदी बेसिक गरज आहे.